सासवडमध्ये गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींनी पोलिसांवर देखील गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. गोळीबार झाल्याची घटना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महानोर, पोलीस नाईक निलेश राणे, पोलीस कॉन्स्टेबल कामठे, पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांचे पथक तयार करून ते आरोपींच्या मागे पाठवले. पोलिसांनी आरोपींचा थरारक पाठलाग सुरू केल्यानंतर आरोपींनी पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन आरोपींना जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. सासवड शहरामध्ये रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर फिर्यादी सुजित संजय जगताप वय वर्ष 19 हा मित्रासमोरसह त्याच्या फोर व्हील गाडीने पेट्रोल पंपात शिरत असताना याच्यातील आरोपी नामे निखिल शिवराम लोहार, हनुमंत लक्ष्मण वाघमारे आणि किशोर दवाने सर्व राहणारे वडकी तालुका हवेली लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्यात गाडी समोरासमोर आल्याने गाडी घासण्याच्या वरून भांडण होऊन वाद होऊन आपसात हाणामारी झाली. त्यातील आरोपी क्रमांक 1 निखिल शिवराम लोहार यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने हवेमध्ये 2 फायर केले आणि फायर केल्याचा आवाज ऐकून तिथे उपस्थित असलेले जवळच हजर असलेले पोलीस नाईक कोल्हे व पोलीस नाईक राऊत यांनी त्यांचा पिछा केला त्यांच्या फोर व्हीलचा. नंतर वडकी देवाचे उरळ येथे लोणी काळभोर पोलीस स्टेशनला कळवून तिथे नाकाबंदी लावून तिथे त्यापैकी एक आरोपीला पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. सदर ठिकाणी सुद्धा त्यांनी पोलिसांची झटापट केली. तिथं सुद्धा पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर त्यांनी फायर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून लोणी काळभोर पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांच्यावर 307, 353 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. इथे सुद्धा या फिर्यादीवर फायरिंग केली आणि बंदुकीचं दहशत माजून लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं. म्हणून 353, 337, 338 सह क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.